नमस्कार, मी प्रिया काळे. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. राज्यात काँग्रेसची सत्ता आल्यापासून कायदा व सुव्यवस्था बिघडली आहे. राज्यातील परिस्थिती चिंताजनक बनल्याचे वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. आज बेळगाव शहरात भाजप लोकसभा उमेदवार जगदीश शेट्टर व उमेदवार अण्णासाहेब जोल्ले यांच्या प्रचारार्थ आयोजित विकसित भारतासाठी विजय संकल्प मेळाव्याला ते संबोधित करत होते. राज्यात काँग्रेस सरकार हे तुष्टीकरणाचे राजकारण करीत असून यामुळे राज्यात कोमवाद, महिलांवर अन्याय, हत्या अशा घटनांची संख्या वाढल्याचाही आरोप केला. याप्रसंगी आमदार शशिकला जोल्ले, भालचंद्र जारकीहोळी, इराणा कडाडी, रमेश जारकीहोळी व भाजप नेते आणि कार्यकर्ते उपस्थित होते. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना काँग्रेस पक्षाची एकंदरीत प्रगती पाहावेना झाली आहे. राज्यात राबवण्यात आलेली विकास कामे आणि गॅरंटी योजना यामुळे काँग्रेस विरोधात खोटे आरोप त्यांच्याकडून करण्यात येत आहेत. मात्र मतदार बांधव यांना योग्य ती जागा दाखवून धडा शिकवतील. कर्नाटकात राबवलेल्या गॅरंटी योजनांचा आधार घेत मोदी गॅरंटी अशी कॉपी भाजपकडून करण्यात येत आहे. राज्यात 20 अधिक जागा काँग्रेस पक्षाचे खासदार जिंकतील. त्यामध्ये बेळगाव व चिकोडी मतदारसंघातील दोन्ही उमेदवार अधिक मतांनी विजयी होऊन लोकसभेत प्रवेश करतील असा विश्वास मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी व्यक्त केला. रविवारी उगार खुर्द येथील विहार क्रीडांगणावर लोकसभेचे उमेदवार प्रियांका जारकीहोळी यांच्या प्रचारार्थ आयोजित केलेल्या सभेमध्ये मुख्यमंत्री सिद्धरामय्या बोलत होते. यावेळी चिकोडीचे आमदार गणेश हुक्केरी, आमदार महेश तमन्नावर, माजी मंत्री वीरकुमार पाटील, ए बी पाटील, शशिकांत नाईक यांच्यासह रायबाग, कुडची, अथणी, कागवाड विधानसभा मतदारसंघातील सुमारे 50,000 अधिक कार्यकर्ते या सभेत सहभागी झाले होते. 30 एप्रिल रोजी मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांची महाराष्ट्र एकीकरण समितीचे लोकसभा उमेदवार महादेव पाटील यांच्या प्रचारार्थ जाहीर सभा होणार आहे. छत्रपती संभाजी उद्यान येथे होणाऱ्या या सभेसंदर्भात बेळगाव परिसरातील गावागावांमध्ये जागृती निर्माण करण्यात येत असून मंडोळी गावात मराठी भाषिकांनी गावातील प्रत्येक गल्लीच्या वार्ता फलकावर मनोज रांगे पाटील यांच्या सभेचे जाहिराती लावून जागृती केली. याप्रसंगी मराठी एकीकरण समितीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. बेळगाव लोकसभा मतदारसंघातील उमेदवार मीच आहे. येथे काँग्रेस पक्षाला सर्वाधिक मताधिक्याने विजयी करा. हुबळी येथे पराभूत झालेल्या जगदीश शेट्टर यांना बेळगावमध्येही पराभूत करून परत पाठवा असे आवाहन मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी केले. बेळगाव लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार मृणाल हेब्बाळकर यांच्या प्रचारार्थ येरगट्टी येथे आयोजित करण्यात आलेल्या प्रजाध्वनी 2 कार्यकर्त्यांच्या मेळाव्याचे उद्घाटन करून ते बोलत होते. यावेळी KPCC अध्यक्ष, उपमुख्यमंत्री DK शिवकुमार, मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर, मंत्री सतीश जारकीहोळी, भैरती सुरेश, माजी मंत्री विनय कुलकर्णी, जिल्ह्यातील आमदार, नेते, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. जिल्ह्याबाहेरून आलेले उमेदवार जगदीश शेट्टर यांना परत हुबळीला पाठवा. घरचा मुलगा असलेल्या मृणाल हेब्बाळकर यांना लोकसभेत पाठवून द्या असे महिला व बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी सांगितले. सौंदती येथील न्यायालयीन आवारामध्ये काँग्रेस उमेदवार मृणाल हेब्बाळकर यांचा प्रचार करून आयोजित प्रचारसभेमध्ये त्या बोलत होत्या. यावेळी आमदार विश्वास वैद्य, सौंदती बार असोसिएशनचे अध्यक्ष संजू मित्तन, कार्यदर्शी मंजुनाथ बडिगेर, ॲडव्होकेट VV हिरेमठ, ॲडव्होकेट RB शंकर गौड, ॲडव्होकेट GG कणवी, ॲडव्होकेट SM संग्रेश आदी पदाधिकारी उपस्थित होते. कंग्राळी खुर्द येथील सरकारी प्राथमिक मराठी शाळेतील मतदान केंद्राला जिल्हा स्वीप समितीचे अध्यक्ष, जिल्हा पंचायत कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे यांनी भेट देऊन मतदान केंद्रावर ध्वजारोहण केले. यावेळी नवमतदारांचे गुलाब फुल देऊन स्वागत करण्यात आले. आमचे पाऊल मतदान केंद्राकडे या उपक्रमांतर्गत ध्वजारोहण कार्यक्रम करण्यात आला. यावेळी जिल्हा योजना अधिकारी डॉक्टर M कृष्णराजू, तालुका पंचायत कार्यकारी अधिकारी रामरेड्डी पाटील, सहाय्यक गणेश, जिल्हा पंचायत योजनाधिकारी प्रमोद गोडेकर, बाहुबली मेळवंकी दत्तात्रय चव्हाण, PDO गोपाल नायक, BLO CLO शाळेचे शिक्षक, ग्रामस्थ, ग्रामपंचायत सदस्य आदी उपस्थित होते.
देशात आघाडी निर्माण झाली असून आम आदमी इंडिया आघाडीचा एक भाग असल्याने आम्ही काँग्रेसलाच पाठिंबा देणे क्रमप्राप्त आहे. यासाठी खानापूर तालुका आम आदमी पक्षाचा काँग्रेसला जाहीर पाठिंबा असून यापुढील काळात कारवार मतदारसंघात प्रचारात सक्रिय होणार असून तालुक्यासह मतदारसंघातील सर्व मतदारांनी काँग्रेसला भरघोस मतदान करून विजयी करावे असे आवाहन आम आदमी पक्षाचे तालुकाध्यक्ष भैरू पाटील यांनी पत्रकार परिषदेत केले. येथील शिवस्मारक भवनात ते पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी त्यांच्या समवेत आम आदमी पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. बेळगाव लोकसभा मतदारसंघाचा विकास साधून संपूर्ण देशात एक आदर्श मतदारसंघ बनवणार अशी ग्वाही लोकसभा बेळगाव काँग्रेस उमेदवार मृणाल हेब्बाळकर यांनी दिली. गोकाक तालुक्यातील हिरेनंदी येथील आयोजित प्रचारसभेत ते बोलत होते. आपण या जिल्ह्याचे सुपुत्र असून जिल्ह्याच्या विकासासाठी आपल्याला एक संधी देण्याचे आवाहन त्यांनी केले. यावेळी काँग्रेस प्रमुख तेजस्विनी गौडा, सिद्धलिंगन्ना दामले व इतर सहभागी झाले होते. तसेच त्यांनी येळूर व धामणे गावामध्ये आयोजित प्रचारसभेत आपण बेळगावचे रहिवासी असून बेळगावकरांच्या समस्यांना दूर करण्यासाठी तत्पर असून यंदाच्या निवडणुकीत काँग्रेसलाच निवडून देण्याचे आवाहन केले. यावेळी मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर, युवराज कदम, शिवाजीराव गुंडेकर, परशुराम ढगे, एम जे प्रदीप व इतर उपस्थित होते. बेळगाव येडियुरप्पा मार्ग येथे असलेल्या बेळ्ळारी नाल्यात दुर्गंधी निर्माण झाली आहे. येळूर रोड पासून बसवानकुडची पर्यंत हा नाला आहे. या नाल्यात मोठ्या प्रमाणात कचरा साचला आहे. या नाल्याच्या शेजारी मोठ्या प्रमाणात नागरी वस्ती व शेती असून परिसरात दुर्गंधी पसरली आहे. या नाल्यात साचलेल्या कचऱ्यामुळे निर्माण होणाऱ्या दुर्गंधीने नागरिकांना साथीच्या आजाराची भीती सतावत आहे. परिसरातील शेतकऱ्यांनी या संदर्भात तक्रार केली मात्र याकडे प्रशासन कानाडोळा करत आहे असा त्यांनी आरोप केला. महानगरपालिकेने याकडे जातीने लक्ष देऊन या समस्यावर तोडगा काढण्याची मागणी होत आहे. मागील आठवड्यात किणिये येथील युवकाचा संसर्गजन्य कुत्र्याच्या संपर्कात येऊन रॅबिजमुळे जीव गेल्याची घटना ताजी असतानाच शनिवारी पुन्हा शहरात कुत्र्याने 14 जणांवर हल्ला केला आहे. त्यामुळे शहरातील भटक्या कुत्र्यांचा प्रश्न चिंताजनक बनू लागला आहे. शिवाय कुत्रा चावण्याच्या घटनेमध्ये वाढ होत असल्याने शहरवासियांमध्ये भीती निर्माण होऊ लागली आहे. आता तरी प्रशासन, महानगरपालिका व पशुसंगोपन खाते गांभीर्याने घेणार का हेच पाहावे लागणार आहे. महिलांची शक्ती हीच समृद्ध भविष्याची निर्मिती. लोकमान्य घेऊन आले आहेत महिला उन्नती योजना, जी देते तुमच्या गुंतवणुकीवर 10% आकर्षक व्याजदर फक्त 500 दिवसांकरिता. किमान गुंतवणूक 10,000 रुपये. अधिक माहितीसाठी आजच कॉल करा 1800-212-4050. योजना फक्त महिला सभासदांकरिता. नियम अटी लागू. लोकमान्य, जिथे पैसे वाढतात आणि नातं वृद्धिंगत होतं. चैत्र पौर्णिमेनिमित्त ज्योतिबा डोंगर कोल्हापूर येथील यात्रेसाठी प्रस्थान केलेली पायी दिंडी व बैलगाड्या यात्रेनंतर परत आज बेळगाव येथील श्री देवदादा मठ शिवबसवनगर येथे परतले असून आंबिल व घुगऱ्यांचा नैवेद्य दाखवून मिरवणुकी यात्रेला प्रारंभ झाला. दुपारी आयोजित महाप्रसादाचा अनेकांनी लाभ घेतला. सायंकाळी 5 वाजता देवदादा मठ येथून मुख्य मिरवणुकीला सुरुवात झाली. यानंतर ती चवाड गल्ली पर्यंत वाजत गाजत व गुलालाची उधळण करत चवाड गल्लीतील मुख्य देवघरात पोहोचवण्यात आली. यावेळी ज्योतिबाच्या भक्तांची अलोट गर्दी होती. चिकोडी लोकसभा मतदारसंघाचे कार्यक्षेत्र प्रचंड मोठे असून संपूर्ण मतदारसंघात जनसेवा पोहोचण्यासाठी या मतदारसंघातून काँग्रेसच्या युवा उमेदवार प्रियंका जारकीहोळी यांना मतदार करून प्रचंड बहुमतांनी विजयी करावे असे आवाहन विधान परिषद सदस्य व राज्याचे दिल्ली प्रतिनिधी प्रकाश हुक्केरी यांनी केले. चिकोडी लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस उमेदवार प्रियंका जारकीहोळी यांच्या प्रचारार्थ जनवाड येथे आयोजित प्रचारसभेत ते बोलत होते. यावेळी स्थानिक नेते, ग्रामपंचायत सदस्य, कार्यकर्ते, नागरिक व महिला उपस्थित होत्या. खासदार अण्णासाहेब जोल्ले यांनी चिकोडी लोकसभा मतदारसंघात पायाभूत सुविधा आणि केंद्र सरकारचे अनेक प्रकल्प पोहोचण्यासाठी प्रयत्न केला आहे. त्यांनी कोट्यवधी रुपयांच्या अनुदानातून मतदारसंघाचा विकास साधला आहे. मतदारसंघाच्या सर्वकष विकासासाठी पुन्हा एकदा भाजपला मतदान करून अण्णासाहेब जोल्ले यांना विजयी करावे असे आवाहन निपाणीचे आमदार शशिकला जोल्ले यांनी केले. चिकोडीचे खासदार अण्णासाहेब जोल्ले यांच्या प्रचारसभा आमदार
शशिकला जोल्ले यांनी शनिवारी बोरगाव शहरात कार्यकर्त्यांना संबोधित केले. या प्रसंगी सुनील पाटील, शरद जांगटे, रमेश चौगुले, जयकुमार खोत, बाळासाहेब पाटील, दादा बदुले, शिवाजीराव भोरे यांच्यासह भाजप कार्यकर्ते आणि मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते. लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विजापूर आणि बागलकोट या जुळ्या जिल्ह्यांमध्ये 29 रोजी बागलकोट येथे प्रचार सभेत सहभागी होऊन भाजपच्या प्रचाराला गती देणार असल्याची माहिती भाजपचे जिल्हाध्यक्ष आर एस पाटील कुचाबाळ यांनी दिली. 29 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजता बागलकोट नवनगर बागलकोट उद्यान विद्यापीठाच्या प्रांगणात आयोजित भव्य जाहीर सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी जनतेला संबोधित करून भाजप उमेदवारांना मतांचे आवाहन करणार आहेत. 12वी परीक्षेच्या निकालाची फेरतपासणी केली असता अधिक 4 गुण मिळाल्याने बागलकोट जिल्ह्यात प्रथम तर राज्यात 7वा क्रमांक आलेली विद्यार्थिनी ऐश्वर्या कौजलगी हिचे जिल्हा पंचायत मुख्य कार्यनिर्वाहक अधिकारी शशिधर कुरेर यांनी अभिनंदन केले. ऐश्वर्या कौजलगी हिला PUC द्वितीय वर्षाच्या परीक्षेत 600 पैकी 586 गुण मिळाले होते, पण ऐश्वर्याने फेरतपासणी करता अर्ज केला असता तिला अतिरिक्त 4 गुण मिळाले आहेत. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथेच संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडी करता पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.